मंडळीनी सुरुवात. येशू स्वर्गमा जावानंतर येशूनी आज्ञा देवाप्रमाणे शिष्य युरुश्लेममाच रायनात. तटला विश्वास करणारा प्रार्थना करासाठी घडीघडी एकत्र व्हावे लागणार. प्रत्येक वरिसले वलांडना सणानंतर 50वा दिन कन यहुदी लोक पेंटेकोस नावना एक महत्वाना दिन साजरा करत होतात. पेंटेकोस्ट हाऊ यहुदी लोकसना हंगामना सण होता. जगमधला सर्व यहुदी लोक युरुश्लेमा ही सण पेंटेकोस साजरा करत होतात. या टाईमले येशू स्वर्गारोहण होवानंतर सुमारे एक हप्त्यानंतर पेंटेकोस्ट येल होता. जेव्हा सर्व विश्वास करणारा एकत्र जमेल होतात, अचानक त्या बसलेच होतात की ती खोली सुसाटणारा वारानी आवाज सारखी भरी गई. तवय आग्नीना ज्वालासारखा जिप्तेसले सर्व विश्वास करणारासना डोकावर दिखनात. त्या सर्व पवित्र आत्माकन भरी ग्यात आणि अलग अलग भाषामा बोलू लागनात. युरुश्लेम मधला लोकसनी जव या आवाजले ऐक तव हाई काय शे हाय देखाचा ठेवनात. जय लोकसनी विश्वास करणार असले परमेश्वरना आचार्यना काम प्रकट करताना व तेसनाच मातृभाषामा बोलताना ऐक तर लोकसले गैर आचार्य वाटणं. काही लोकसले वाटणं की विश्वास करणारा दारू पिसन फिट होई जाईल शेतस. पण पेत्र उभा राहीसन तेसले सांगू लागना, मन बोलाना ऐका, ह्या लोक दारू पिसन फिट नाही होईल शेतस. येण्याद्वारे युएल भविष्यवक्ताने करेल भविष्यवाणी पुरी होई राहिने. परमेश्वरने सांगल छे आखरीना कायमा मी आपला आत्मा निवर्षाव करसू. ओ इस्रायल देशना लोकोसून येशूनी परमेश्वरनी शक्तीनाद्वारे गैर चिन्ह आणि चमत्कार करात ज्या तुम्ही स्वतःसने डोळ्यासकन देखात व तुमले माहीत शे, पण तुम्ही तेले वधस्तंभवर ठोकेसन मारे टाक. जरी येशू मरी जायल होता तरी परमेश्वर नितेले मरल मधून परत जित्ता करा. ह्या घटनाद्वारे हाय भविष्यवाणी पुरी होस, तू आपला पवित्रले कबरमा कुजी देवाव नाही. आम्ही या गोष्टीना साक्षीदार शेतस की परमेश्वरने येशूले मरेलमधून परजित्ता करेल शे. येशू आते आपला परमेश्वर बापना उजा बाजूले उच्चार जागावर बसेल शे. आणि येशूने वचन देवाप्रमाणे त्यांनी आमनासाठी पवित्र आत्मा धाडेल शे. आते तुम्ही जे देखी राहणात वायकी राहणात त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करी राहणार शे. तुम्ही येशू ह्या माणूसले वधस्तंभावर खिया ठोकेसन मार, पण आता तुमले माहिती पडू द्या की जेले तुम्ही वधस्तंभावर खिया ठोकेसन मारल शेतस तेले परमेश्वरने प्रभू व ख्रिस्त असा करीसन ठेल शे. पेत्रना भाषणले ऐकणारासना मनसले टोचनी लागणी, म्हणून तेसनी पेत्र आणि दुसरा प्रतिशतले विचार, भाऊसून आमले आते काय कराले पाहिजे. पेत्रने तेसले सांग, तुमनापैकी प्रत्येकनी आपला आपला पापसना पश्चाताप करीसन येशू ख्रिस्त नाव कन बाप्तिस्मा ल्या, म्हणजे परमेश्वर तुमले तुमना पापसनी क्षमा करीन. मग तो तुमले पवित्र आत्माना दान भी देईन. तर सुमारे 3000 लोकसने पेत्रना बोलावर विश्वास ठेवा व त्या येशूना शिष्य होई ग्या. तेसनी बाप्तिस्मा लिदा व येरुश्लेमनी मंडळीमा सामील होई ग्या. शिष्य प्रेषितांना शिक्षणमा सहवासमा भाकर मोडामा व दुसरासना संगे प्रार्थना करामा तत्पर राहत होतात. त्या खुशीकन एकत्र होईसन परमेश्वरने स्तुती करत आणि तेसनं सर्व काही समायिक होतं. सर्व लोक तेसले चांगला वाटेत. प्रत्येक दिन तेसनामा नवीन विश्वास करणारासनी भर पडत होती.